सिल्लोड तालुक्यातील भवन परिसरामध्ये जनावरांसाठी चारा गोळा करताना भगवान बंडू कांबळे यांना उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीचा धक्का लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. सध्या मराठवाड्यामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून जनावरांच्या चाऱ्याचा आणि पाण्याचा प्रश्न निर्माण झालाय. दरम्यान चारा गोळा करताना ही घटना घडल्याने परिसरामध्ये हळहळ व्यक्त होतीये. सिल्लोड तालुक्यातील भवन शिवारामध्ये नागरिकांसाठी चारा गोळा करताना भगवान बंडू काळे यांना उच्च दाबाच्या विजेच्या लाईनचा करंट लागल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झालाय. सध्या मराठवाड्यामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून जनावरांचा चारा पाणी याबाबत मोठी समस्या निर्माण झाली आहे. भगवान बंडू कांबळे हे आपल्या जनावरांसाठी चारा गोळा करत असताना झाडावरून गेलेल्या उच्च दाबाच्या विजेचा त्यांना धक्का लागला आणि त्यांचा दुर्दैवी जागीच मृत्यू झाला. शामराव बंडू साठे साठे ते घरचे कमावते व्यक्ती होते एकटेच. ते सगळं तेच बघत होते. तोडील जाईल आणि कमावते व्यक्ती येत होते. घरचे मोठे व्यक्ती हेच आहेत ना. नाही गरीब हा मोठे हेच पण काय गरीब संसार कमावते घरातले हेच व्यक्ती होते.